आता तुमचं स्वप्न उतरणार सत्यात. होय खरं आहे, घर बांधणीसाठी सुलभ अर्थसहाय्य करणारी अग्रगण्य संस्था श्री रवळनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटी लिमिटेड आजरा, आता कुडाळ शहरात. शुक्रवार दिनांक 31 जानेवारी 2020 रोजी सायंकाळी 5 वाजता कुडाळ शाखेचा शुभारंभ. ठिकाण निर्मिती लक्ष्मी नारायण बिल्डिंग पोलीस स्टेशन जवळ कुडाळ येथे. ज्येष्ठ लेखक, संगणक तज्ञ, अर्थतज्ञ माननीय डॉक्टर अच्युत गोडबोले यांच्या हस्ते शुभारंभ. कुडाळ संपर्क 95 27 67 06 91. निमंत्रक श्री एम एल चौघुले, संस्थापक अध्यक्ष. नमस्कार. कोकणच्या सर्व दर्शकांना, हितचिंतकांना आणि आमच्या सर्व जाहिरातदारांना 71व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा. कळसुली गावातील स्टोन क्रशर व क्वारीमुळे ग्रामस्थांना अनेक आरोग्याच्या त्रासाचा सामना करावा लागतोय. तसेच घराबाहेर कडे जात आहे, त्यामुळे हा व्यवसाय तातडीने बंद करण्यात यावा या मागणीसही कळसुली गावातील ग्रामस्थांनी आज प्रजासत्ताक दिनी ओरस येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केलं. पुढे 8 दिवसात कळसुली वासियांच्या सर्व समस्या मार्गी लावू असं आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी उपोषण स्थळी भेट दिल्यानंतर दिलं आहे. कळसुली गावातील स्टोन क्रेशर व क्वारीमुळे ग्रामस्थांना आवाजाचा, धूळ आणि भूसुरुंग स्फोटातील विषारी अमोनिया वायूमुळे श्वसनाचा आणि वेगाने होणाऱ्या डंपर वाहतुकीमुळे जीवितास धोका निर्माण होत आहे. तसेच घरांनाही तडे जात असल्याने क्रशर व क्वारीचा उद्योग तात्काळ बंद करण्यात यावा यासाठी आज कळसुली ग्रामस्थांनी ओरस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. इको सेन्सिटिव्ह कळसुली गावात क्रेशर क्वारीला परमिशन कशी मिळाली असा प्रश्न उपस्थित करत कळसुली गावात आम्हाला सुखानं जगू द्या अशी विनंती ग्रामस्थांनी कोकणावशी बोलताना व्यक्त केली. प्रकल्प देदोणवाडी लघु पटबंधारे प्रकल्पात आम्ही बाधित आहोत, विस्थापित झालेलो आहोत. आम्ही पालकमंत्री यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलेले, त्यामध्ये आम्ही शासनाच्या आदेशाप्रमाणे आम्ही त्यांनी ज्या ठिकाणी पुनर्वसन केलं त्या ठिकाणी आम्ही राहत आहोत. आणि त्या ठिकाणी त्याच्या सभोवर सध्या 9 क्रेशर कळसुली गाव हे इकोसेन्सिटिव्ह झोन असताना त्या गावामध्ये 9 क्रेशर आणि क्वारींना शासनाने परवानगी, त्यामुळे आमच्या जीवितला धोका निर्माण झालेला आहे. तरी याबाबत तात्काळ त्या क्वारी आणि क्रेशर बंद व्हाव्या, तसेच त्या रस्त्याचं काम मार्गी लावून रस्ता आमच्या वाहतुकीला खुला करावा, सुस्थितीत करावा आणि आमच्या जीवितांचं रक्षण करावं असं याबाबत मागण्या केलेल्या आहेत. आणि बंधाऱ्याला ब्लास्टिंगमुळे भेगा गेल्यास खालील कळसुलीपासून कस्तालपर्यंतची गावाच्या लोकांना धोका आहे आणि त्याचं तिवरे व्हायला काही वेळ लागणार नाही. ते त्याबाबत शासनाने याबाबत लक्ष घालावं अशी विनंती केलेली आहे. आणि एवढं करूनही शासनाने यात दखल न घेतल्यास आम्ही 15 ऑगस्टला आत्मदहन झेंडावंदन या ठिकाणी आमच्या घरात भिंती पडून मरण्यापेक्षा आम्ही झेंडावंदनच्या तिथं येऊन आत्मदहन करू असा आम्ही त्यांना इशारा दिलेला आहे. आज येथे ओरस येथे कलेक्टरांच्या इकडे उपोषण करण्यात आलेलं आहे. ग्रामस्थांनी डंपर वाहतूक आणि कशा संदर्भात जे ब्लास्टिंग होतं, घराला तडे जाणे, आर्थिक जो प्रॉब्लेम आहेत लोकांचे, त्या अनुषंगाने आता पालकमंत्र्यांनी थेट ग्रामस्थांची बैठक घेतलेली आहे. त्या अनुषंगाने 30 तारीखला मार्गी लावतो म्हणून सांगितलेले आहे, आश्वासनं दिलेली आहे पालकमंत्री साहेबांनी. तेथेच 15 ऑगस्टला आत्मधन तसं ग्रामस्थांनी सांगितलेलं आहे की आम्ही उपोषण परत करणार आहोत इथे ह्या ठिकाणी. पालकमंत्र्यांना असं माझं आश्वासन आहे की लवकरात लवकर ह्याच्यावरती तोडगा काढावे, नाहीतर घरांचे तडे तिवरे जे धरण आहे ते जे कोसळलेले आहे तसं कळसुली तलावाचे होऊ नये ही नम्र विनंती ह्याच्यावरती पाठपुरावा लवकरात लवकर करावा, ग्रामस्थांची मागणी आहे. तर कळसुली गावातील जनतेचे प्रश्न सुटत नसतील तो उपसरपंच पदाचा राजीनामा देईन असा थेट इशाराच उपसरपंच अंकुश तेली यांनी बोलताना दिला आहे. आज कळसुली ग्रामस्थांचं 26 जानेवारी दिवशी कलेक्टर कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा आम्ही नोटीस दिलं होतं. त्या संदर्भात या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय उदयजी सामंत यांनी आम्हाला आमच्या प्रश्नासंदर्भात आम्ही चर्चा केली असताना त्यांनी 10 दिवसात या प्रश्नाची तडजोड आम्ही लावतो, 10 दिवस आम्हाला द्या, 10 दिवसानंतर आम्ही सर्वांसमवेत तुमची बैठक घेऊन
आम्ही तुमचे जे काही प्रश्न असतील ते योग्यरीतीने मार्गी लावतो. जर 10 दिवसानंतर या प्रश्नांची हे प्रश्न जर मार्गी लागले नसतील तर ग्रामपंचायत सदस्य या नात्याने मी सांगू इच्छितो की आम्ही आमच्या पदाचा राजीनामा देऊन आम्ही या आंदोलनात सहभागी होऊ आणि ग्रामस्थांचे प्रश्न सोडवायला मदत करू. यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी उपोषण स्थळी भेट देत पुढील 8 दिवसात कळसुली वासियांच्या समस्या मार्गी लावू असे आश्वासन दिले आहे. लाक्षणिक उपोषण स्थळी उपसरपंच अंकुश तेली, ग्रामपंचायत सदस्य सचिन पारधीये, किशोर घाडीगावकर, कल्पेश सुद्रीक, दिनकर दळवी, रवींद्र घोगळे, हेमंत वारंग, प्रवीण दळवी, पुंडलिक सातवसे, कमलाकर दळवी, श्यामसुंदर दळवी आदी मान्यवर उपस्थित होते. विराज गोसावी, कोकण 9, कणकवली.